या ठिकाणी आपण बहुसंख्य मोठ्या प्रमाणामध्ये आज त्या मेळ्याला उपस्थित आहे आणि आज लोकसभेच्या ह्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि इतर पक्ष मिळून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार नवनीत राणा यांना आपण बहुसंख्येने बहुमताने निवडण्यासाठी इथे आलो. आज आमच्या रवींजींनी सुद्धा या ठिकाणी घोषणा केली की भारतीय जनता पार्टी 2014 मध्ये त्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये सत्तेत आली. तेव्हापासून जर पाहिलं तर धनगर समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे हे प्रामुख्याने आमच्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी प्रखर भूमिका घेतली आणि खऱ्या अर्थाने त्या दिवसपासून धनगर समाजाची सुरुवात झाली. ठीक आहे की आपण हायकोर्टात गेलो आता सुप्रीम कोर्टात गेलो पण नक्की मला विश्वास आहे की धनगर समाजाला 100% आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. आणि सातत्याने पडळकर साहेब जबरदस्त आपली भूमिका सरकार समोर मांडतात. जरी सरकारमध्ये जरी असले तरी आपली भूमिका ते मांडत नाही. आपण सगळी लोक पाहतो. आज आमच्या रवीजींनी सुद्धा या ठिकाणी सांगितलं मेंढपाळामधलं ज्या काही कुठल्याही काही भानगडी असलं कुठे काही असलं किंवा वनीकरणामध्ये जरी कुठे काही असलं तरी सुद्धा रवीजी आणि आम्ही सगळं मित्र मंडळ मिळून आम्ही तो प्रश्न सोडवण्याचं काम करतो. या ठिकाणी आपण नवनीतींना का म्हणून आणलं पाहिजे हा सुद्धा विषय या ठिकाणी मांडला गेला. खऱ्या अर्थाने लोकसभेमध्ये जो प्रश्न मांडण्याची जी जिद्द आहे ती नवनीतींना आहे प्रामुख्याने सांगण्यात आलं. अरे जेव्हा या देशामध्ये अनेक प्रश्न मांडला गेले तेव्हा त्या बाजूने उभे राहण्याची ताकद नवनीत राणाने ठेवली आणि प्रामुख्याने मोदींनी सोबत ताकदपणे उभं राहण्याचं काम केलं. आणि मी मधातल्या काळात काही भाषण सुद्धा केली की आपल्या धर्मामध्ये आपण 40 हनुमान 40 म्हणू शकत नाही. या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी 40 म्हणतो त्या ठिकाणी आपण मुंबईमध्ये आमचे ठाकरे साहेबांच्या घरासमोर 40 म्हटली त्यांना 15 दिवस आपल्या 14 दिवस जेलमध्ये ठेवण्याचं काम त्या ठिकाणी या शिवसेनेने. आता ते शिवसेना राहिली नाही आता ते उद्धव सेना राहिली. जे का उद्धव सेनेचे काल या ठिकाणी येऊन गेले आपण सगळ्या लोकांनी या ठिकाणी ऐकलं की एका महिलेवरती कशी टीका केली जाते. अरे मला एक सांगा हा भारतीय जनता पार्टी किंवा आपला हा पूर्ण जिल्हा किंवा महाराष्ट्र हा महिलांना आपण देवी रूप मानतो आणि त्या देवी रूप मानत असताना एखाद्या महिलेवरती जर आपण टीका करत असेल तर खऱ्या अर्थाने आपण त्याचा बदला घेतला पाहिजे असं मला वाटतं. की एका महिलेला काय म्हणत आणि ती त्याची बहीण असेल आई असेल एक जननी आहे का जे पूर्ण सगळ्यांना आपल्याला जन्म देणारी माता भगिनी आहे आणि तिच्याबद्दल आपण असं बोलतो हे चांगलं आहे. आज या ठिकाणी गोपीजी वेगळ्या विषय आपल्यासमोर मांडली कारण मला थोडक्यात तुम्हाला काय विषय सांगायचे या देशामध्ये 14 नंतर घरकुल योजना आणली प्रधानमंत्री घरकुल योजना. मला असं वाटतं की फक्त आपण ती योजना जेव्हा देत होतो तेव्हा काही स्पेसिफिक काँग्रेसच्या राज्यात काही स्पेसिफिक लोकांना देतो पण भारतीय जनता पार्टीचे नरेंद्रभाई मोदी या देशात आल्यानंतर त्यामध्ये मुस्लिम असो दलित असो कुठल्याही ओबीसी असो प्रत्येक समाजाला या ठिकाणी घरकुल देण्याची योजना या ठिकाणी आणली. आपण सगळं आपण खेड्यातून इथे या ठिकाणी लोक गोपीजयंती आपल्या लक्षात असेल आपला जन्म खेड्यात झालेला. सुरुवातीच्या काळामध्ये जर पाहिलं 14 आधी तर महिला मोठ्या प्रमाणामध्ये शौचालयाला गोदरी नावाचा एक प्रकार होता त्या ठिकाणी बसवत होत्या. अरे गावात जर कोणी माणूस आला तर उभारायच्या आम्ही आपले आभारी आहे म्हणून आणि जातांना धन्यवाद बोलायची अशी वेळ या देशामध्ये महिलांवर होती. पहिल्यांदा या देशामध्ये नरेंद्रभाई मोदींनी केलं की शौचालय मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले. 4 कोटीपेक्षा शौचालय या देशामध्ये उपलब्ध झाले आणि सगळ्या माता बहिणींना मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्यांना घर त्यांना शौचालय देण्याचं काम या ठिकाणी केलं. अनेक महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी केल्या. राम मंदिर आपण पाहिलं तर राम मंदिरामध्ये जवळपास 500 वर्षाचा संघर्ष झाला. 500 वर्षामध्ये राम मंदिरामध्ये रामाला नेऊ शकलो नाही. 14 नंतर डिसाईड झालं की राम मंदिर झालंच पाहिजे. रामाचा रामाची मूर्ती आपल्या स्वतःच्या मंदिरात स्थापन झालीच पाहिजे आणि राम लल्लाचं मंदिर स्थापन झालं. खऱ्या अर्थाने आपण हिंदू धर्माला प्रतीक मानणारा रामाला आपण त्या ठिकाणी नेण्याचं काम केलं.
नुसतं पण त्यावर थांबलं. अनेक समाजाच्या जोरामध्ये जवळपास 12 बलुतेदार योजना आहे. प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळं काम करतात. 12 बलुतेदारांसाठी आपण एक विश्वकर्मा योजना आली. प्रत्येकाला कोणी वाळकाम करत असो, लोखंडाचं काम करत असो, प्रत्येकाला काम देण्याचं काम या ठिकाणी केलं. आज अमरावती जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आपण टेक्सटाईल पार्क या ठिकाणी उपलब्ध झालं. रवीजींनी या ठिकाणी सांगितलं की टेक्सटाईल पार्क उपलब्ध होत असताना या ठिकाणी पीएम मित्रा देशामध्ये 7 ठिकाणी फक्त या योजना आणल्या गेल्या. त्यातला अमरावतीचा एक पीएम योजना म्हणून पीएम मित्रा योजना या ठिकाणी आणल्या गेल्या. जवळपास या ठिकाणी 2 लाख लोकांना येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी रोजगार मिळणार. 10 कोटीचा इन्व्हेस्टमेंट केंद्र सरकार या ठिकाणी करत आहे आणि मोठ्या प्रमाणात टेक्सटाईल पार्क या ठिकाणी उपलब्ध होत आहे. आज सरकारला आनंद होतो का अनेक योजना या ठिकाणी नवनीतींनी केल्या. त्या प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचण्याच्या योजना त्या ठिकाणी त्यांनी केल्या. मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला याच्यापेक्षा चांगलं कोणी लोकसभेत पोहोचणारा उमेदवार राहू शकत नाही. या ठिकाणी मी जाणीवपूर घेत आपल्याला सांगतो आणि विनंती करतो की आपण नवनीती राणांना, भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार नवनीती राणा यांना आपण बहुसंख्य बहुमताने निवडून द्यावं. या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो.